आता मी जोडवी बदलत आहे, तरी तुझी आता माझ्या पायात जोडवी आहे. तर आम्ही मेयोनीज दाबेली मागवलेली, खूप छान. मला अशी म्हणजे अशा सिम्पल डिझाईन खूप आवडतात आणि मला करायचं एकदा असं. नमस्कार, त्रिशनिकम यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. अधिक मास निघालेला आहे, तर ह्या महिन्यात सर्व सुहासिनी जुळवी बदलतात, म्हणजेच वाढवतात. जुनी जुळवी काढून नवीन जुळवी घेतात. तसं मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघी सुद्धा निघालो आहे जुळवी घ्यायला. चला तुम्हाला एक सुद्धा घेऊन जाते आणि तिथे कोणत्या कोणत्या नवीन डिझाईन आलेत त्या तुमच्या बरोबर शेअर करते. आज शुक्रवार सुद्धा आहे आणि मी जर वेळ शुक्रवारी काळवाईला जाते तशी आज सुद्धा निघाली आहे. तर आधी काळवाईचं दर्शन घेते आणि मग जुळव्या घ्यायला जाते. तर आपण पोहोचलो आहे आता मंदिरात, चला इथं पण दर्शन घेऊया. रामचा दर्शन घेऊन झालेला आहे, चला जाऊया आता जोडवी घ्यायला. तर आले आहे मी आता सोनारांच्या दुकानात, तर चला बघूया जोडव्यांच्या डिझाईन. ह्या ज्या जोडव्या आहेत, ज्या ह्यांनी आता इथं काढून ठेवल्या आहेत, त्या आहेत पारंपरिक जोडव्या. तर ह्या तर मी बघणारच आहे आणि मी ह्यातल्याच घेणार आहे. त्याचबरोबर ह्या ज्या आता ट्रेंड मध्ये आहेत, ह्या जास्त प्रमाणात आता चालतात, पण मी जोडव्या तर पारंपरिकच घेणार आहे. पण डिझाईन तर बघायचं, डिझाईन खूपच छान आहे. तिथं अशी ब्लॅक मध्ये ऑफ साइड सुद्धा डिझाईन आलेली आहे, एकदम नाजूक डिझाईन छान असलेल्या, एकदम मस्त मस्त अशा डिझाईन आहेत. ही सुद्धा डिझाईन मला खूपच आवडली आहे. तर म्हणजे सासूबाईंनी सांगितलंच आहे आईने, ह्यातली सुद्धा एक जोड घ्या आणि त्यातली सुद्धा एक जोड घ्या. म्हणजे हे सुद्धा तुम्ही कधी तर घालू शकता आणि ते सुद्धा तुम्ही घालू शकता. तर जाऊबाई आणि मी ह्यातली चॉईस करायला लागलोय, त्यांनी त्यांची चॉईस करून घेतलेली आहे. आता मी ह्यातली चॉईस करायला लागलेली आहे. तर मी कधी तर ह्याच्यात म्हटलं तर ही जोडवी अशी चॉईस केली आहे. तर ही एक बाजूला ठेवा, आता आपण ह्याच्यातली बघूया डिझाईन. आणि मी मागच्या वेळेस जोडवी केलेली ती म्हणजे मागच्या अधिक महिन्यात. आता मी ह्याच अधिक महिन्यात म्हणजे गेले 3 वर्षापूर्वी मी जोडवी केलेली आणि त्यावर मी आता जोडवी करत आहे. तर मला ह्या जोडव्यांमध्ये ही डिझाईन आवडली आहे. मी ह्याच्या आधी सुद्धा ही डिझाईन घातलेली आहे आणि आता पण म्हणते ही ट्राय करावी, छान वाटते ही डिझाईन. चला तर आता मी ही जोडवी घालून बघते. ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन मी चॉईस केलेली आहे. तर आता मी त्यांच्याकडून पायात घालून घेते. आता मी जोडवी बदलत आहे, तर ही जी आता माझ्या पायात जोडवी आहे ती मी 3 वर्षापूर्वी केलेली आहे आणि ती अजून जशीच्या तशी आहे आणि मला जोडवी छान टिकतात. आणि 3 वर्ष झाले केलेत पण कलर अजून आहे तसा आहे त्याचा. तर जोडवी काढून घेतली आहे पहिली जोडवी. आणि किती जरी झालं तर जुन्या वस्तूंवर आपलं प्रेम बसलेलं असतं, तसं माझं सुद्धा ह्या जोडव्यांवर बसलंय. पण आता काय करायचं, आता बदललंच पाहिजे ना, 3 वर्ष झाली. बरोबर बसली काय मागचं जरा समजत असेल ना. तर ही आता नवीन जोडवी पायात घालायला चालू केले. त्यांनी ऍडजस्ट करून बघतील की कोणत्या म्हणजे केवढं माप पाहिजे ते. मागच्या साईडचं थोडस खेळतच पाहिजे जोडव पायात. आता बघूया ते त्यांच्या बेताने म्हणजे ती कट करतील केवढी पाहिजे ती. बसलीत ना बरोबर, नाही कट करायला लागली माझ्या बोटात बरोबर बसली. आता दुसऱ्या पायात. जेव्हा एका मुलगीचं सुहासिनीमध्ये रूपांतर होतं, म्हणजे तिचं लग्न होतं, त्यावेळेस तिला पहिली गोष्ट जी घातली जाते ती म्हणजे जोडव. आणि मला तर ही दोन जोडवी खूप आवडतात. ही एकदा कशी घालायची ती म्हणजे सांगावं, प्रेस करायचं एकदा ते ट्राय करून दाखव.
म्हणजे हे पण दोन सारखंच होते ना. तर मी अशी दोन दोन विचार केलेत, तर आता हे घरी घेऊन जाते आणि ही कायम म्हणजे रोज रेग्युलर पाय छान वाटतात दोन्ही. कधी तर चेंज म्हणून वाटलं तर मी ही सुद्धा घालेन. आणि अधिक महिना हा पवित्र मानला जातो सौभाग्य अलंकार दोन्ही घेण्यासाठी, म्हणून मी आताच घेतले आहेत. मला इथे एक खूप छान घंट्यांची डिझाईन आवडलेली आहे, म्हणजे तुम्हाला पण दाखवते. ती वरच्या साईड आहे ब्लॅक ब्लॅक स्टोन. हा हे किती रुपयाचे असतं, म्हणजे किती 25 ग्रॅमचं पेंडल. किती छान आहे बघा. आणि घातल्यानंतर किती छान दिसतंय, किती छान दिसतंय बघा. तर हे 25 ग्रॅमचं नुसतं पेंडेनच आहे. आणि ह्याची ही पोत खूप छान. मला अशी म्हणजे अशा सिंपल डिझाईन खूप आवडतात आणि मला करायचं एकदा असलं. माझी तर दोन्ही घेऊन झालेली आहेत. माझ्या जाऊबाईंनी म्हणजे दिदींनी सुद्धा दोन्ही घातलेली आहेत. आता म्हणजे माझ्या नंदूबाईंसाठी आम्ही दोन्ही घेतलेली आहेत. तर ही त्यांना रेग्युलर साठी, ही कधीतरी वापरण्यासाठी, आणि ही आहेत जाऊबाईंची कधी तर वापरण्यासाठी. म्हणजे आम्ही रोज पारंपरिकच घालतो आणि सेम ह्याच्यातली माझ्या जाऊबाईंनी सुद्धा केलेली आहेत. आणि हा व्हिडिओ माझी जोडव्यांची खरेदी आणि मी तुम्हाला दाखवलेलं ते पेंडेंट कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जोडव्यांची खरेदी करून झालेली आहे. आम्ही आलो आहे समोरच दाबेली पाणीपुरी भेळ मिळते तिथे भेळ खायला. मुलींना बगीचा बगीचा भूक लागली आहे. तर आम्ही एवढी सर्वजण आलेलो आहे. आई समीधा, जाऊबाई म्हणजेच दिदी दुर्गा आणि त्रिशा, त्रिशा आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे हिंदी. तर दाबेलीची ऑर्डर तयार झालेली आहे. तर आम्ही मेहुनीच दाबेली मागवलेली. तर पहिल्यांदाच समीधाला धरा मॅडम. आणि सांगा टेस्ट कसे आहे काय दुर्गा व्यवस्थित. इकडे इकडे पेक्षा माझ्याजवळ तिथे तू ठेव आणि बस. आणि ही माझी प्लेट आणि आमच्या ह्यांनी रगडा मागवलाय. तर चला टेस्ट बघूया. मस्त एकदम क्रिस्पी दाबेली करून दिली आहे त्यांनी.